कल्याण डोंबिवलीमध्ये डंपिंग ग्राउंड बंद करा व प्रदूषण मंडळाच्या अनेक नोटीस व अनेक नागरिकांच्या तक्रारी येत आहे, मात्र नागरिक स्वतः काळजी घेताना दिसत नाहीत। काही बेशिस्त नागरिक आहेत की जे कचरा वर्गीकरण न करता तसंच रस्त्यावर टाकत आहेत। असाच काही प्रसंग शेलार चौकामध्ये दिसत आहे। तिथे शिवसेनेचे राजेश कदम हे स्वतः तिथे उपस्थितीत राहून त्यांनी ही परिस्थितीची पाहणी केली आहे। तर बेशिस्त नागरिक रस्त्यावर रात्रीच्या वेळेला कचरा आणून टाकता आणि ओला आणि सुका कचरा एकच टाकता, अशामुळे जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांना तिथे कचऱ्यामध्ये बसून याचं वर्गीकरण करावं लागत आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। ती सुद्धा माणसं आहेत, त्यांच्या सुद्धा आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि आपण सर्वांनी शिस्त पाळली तर शहर स्वच्छ होण्याला वेळ लागणार नाही, असं यावेळेला राजेश कदम यांनी सांगितलेलं आहे। हे दिसत असेल तुम्हाला, मी डोंबिवलीच्या शेलार नाक्यावर आहे आणि ही मुलं बघा बिचारी ओला आणि सुका असं कचऱ्याचं सॅग्रिगेशन करतायत। अक्षरशः कचऱ्यात बसून ही लोकं लोकांनी केलेल्या चुका सुधारायला कचऱ्यात बसलेली आहेत। गेले 6 महिने महानगरपालिका बोंबा मारते, ओला कचरा वेगळा द्या, सुका कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही तुमची लावा किंवा अन्यथा आठवड्यातून 2-3 वेळा आमच्याकडे द्या, परंतु लोक जाणीवपूर्वक घंटागाड्या येत आहेत दारात तरी सुद्धा हे असे रस्त्यात कचरा फेकून जातात। गपचीप सुशिक्षित नगरी डोंबिवली हा असा कचरा करते आणि त्रास कोणाला होतो तर ह्या आपल्या कर्मचाऱ्यांना। धन्यवाद।